कांजूरमार्ग पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 1/22 399 307 353 या कलमांतर्गत गुन्हा दाखल होता। त्याच्यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांवरती ज्यावेळेस ते त्यांनी गोपनीय इन्फॉर्मेशन मिळाली होती की काही क्रिमिनल्स कांजूरमार्ग पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काहीतरी गुन्हा काढण्यासाठी येत आहेत, त्या अनुषंगाने आपली एक पोलीस निरीक्षक व इतर 6 लोकांची टीम आपण गेली होती। त्या ठिकाणी अचानक या आरोपींनी हल्ला केला होता। यातील दोन आरोपींना आपण अरेस्ट करण्यात यश मिळवलं आहे। त्यातील मुख्य जो आरोपी आहे शिवा शेट्टी यालाही आपण ताब्यात घेतलं आहे आणि इतर आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत। हे जे आरोपी आहेत त्यांच्यावरती मुंबईमध्ये व मुंबईच्या बाहेर म्हणजे मीरा भाईंदर कमिशनरेटमध्ये गुन्हे दाखल आहेत। हे पूर्वीचे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत। जवळपास 20 ते 22 गुन्हे काही काही गुन्हेगारांवरती दाखल आहेत। या आरोपींना आम्ही पुढे तपासाअंतर्गत इतर जे काही आरोपी निष्पन्न होतील त्यांना अटक करत आहोत आणि या योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई यांच्यावरती करत आहोत। त्यांची तब्येत अत्यंत व्यवस्थित आहे, आउट ऑफ डेंजर आहेत ते आणि त्यातला एकाला डिस्चार्ज मिळाला आहे आणि एक आत्ता हॉस्पिटलाइज आहेत। त्यांची पण तब्येत अत्यंत नॉर्मल आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।